नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आलेलो आहे नवीन व्हिडिओ सोबत आणि आज आपण शिकणार आहे मेडिसिनल केमिस्ट्रीचा, जो की आपला कालच्या व्हिडिओ मध्ये मी जे बोललो होतो की आपल्याला शिकायचं आहे। युनिट 2 आपण सुरू करणार होतो, अँटी एंजाइनल ड्रग्स। तर मी त्याचे नोट्स बनवलेले आहे आणि आता आपण हळूहळू त्याला शिकूया। आज सुरुवात आहे, सुरुवातीला आपण फक्त क्लासिफिकेशन अँटी एंजाइनल ड्रग्स थोडंसं क्लासिफिकेशन शिकणार आहे। आणि क्लासिफिकेशनमध्ये मी तुम्हाला एक थोडंसं दाखवू इच्छितो की कसं हे फार्मेकोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये काय इन्वॉल्व असतं आणि मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये जे आपण क्लासिफिकेशन लिहितो दॅट इज स्ट्रक्चरल क्लासिफिकेशन, विच इज बेस्ड ऑन स्ट्रक्चर्स और विच इज बेस्ड ऑन द केमिकल काय म्हणता येईल त्याला, केमिकल स्ट्रक्चर्स और केमिकल ग्रुप्स। इट्स नॉट व्हेरी प्रिसाईज वर्ड, मी बघून घेतो आणि एक प्रिसाईज वर्ड म्हणतो आपण त्याला, तो मी नक्की तुम्हाला सांगेल। तर चला बघूया आपली स्क्रीन आणि बघूया काय काय आपल्याला आज शिकायचं आहे। ओके, देन मी माझी स्क्रीन शेअर करून घेतो आणि तुम्हाला इझी जाईल मग ते समजायला पूर्ण गोष्टी। हे पहा आपण काय काय शिकणार आहे आत्ता। तर जो फर्स्टली अँटी एंजाइनलमध्ये काय काय इन्वॉल्व होतं ते बघून घेऊ आपण। अँटी एंजाइनलमध्ये फर्स्ट आहे वेसो डायलेटर। हा तुमचा सिलेबसचा स्क्रीनशॉट आहे, तर बघून घ्या तुमच्या सिलेबसमध्ये काय काय इन्वॉल्व होत आहे। फर्स्टली अँटी एंजाइनल ड्रग्स इन्वॉल्व होत आहे। त्यानंतर अँटी एंजाइनल झाल्यानंतर अँटी एंजाइनलमध्ये पहिला क्लास दॅट इज वेसो डायलेटर। वेसो डायलेटरमध्ये अमाईल नायट्रेट, त्यानंतर नायट्रोग्लिसरीन, त्यानंतर पेंटा ॲरिल थायरिटॉल टेट्रानायट्रेट हा एकच ड्रग आहे। आणि हे जे टेट्रानायट्रेट, त्यानंतर हायड्रोक्लोराईड, असे जे काही एक्सटेन्शन तुम्हाला ड्रगच्या नावानंतर दिसेल, तर हे दीज आर द सॉल्ट फॉर्म ऑफ ड्रग। त्यानंतर आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट आणि यावाल्या एक्स स्टार मार्क्स मी बोलत होतो स्टार मार्क्सबद्दल, की ज्या पण सिलेबसच्या ज्या कंपाऊंडला स्टार मार्क दिलेला आहे त्या स्टार मार्क कंपाऊंडचं तुम्हाला सिंथेसिससुद्धा प्रिपेअर करायचं आहे। ओके, तर जसं की तुम्ही बघू शकता की नायट्रोग्लिसरीन या कंपाऊंडच्या वरती स्टार दिलेला आहे। त्यानंतर आयसोसॉर्बाइड डायनायट्रेटवर स्टार मार्क दिलेला आहे। त्यानंतर असंच कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्समध्ये जर आपण बघतो तर कोणता कंपाऊंड नाही आहे। त्यानंतर डायन्युरेटिक्समध्ये ॲसिटा अझोलोमाइड आहे। त्यानंतर थायझाइडमध्ये जर आपण बघतो तर क्लोरथायझाइड आहे, ज्याचं आपल्याला सिंथेसिससुद्धा प्रिपेअर करायचं आहे। लूप डायुरेटिक्समध्ये फिरोसिमाइड, दॅन पोटॅशियम स्पेअरिंग डायुरेटिक्स नाही आहे, ऑस्मोटिक डायुरेटिक्स नाही आहे। तर आज आपण एवढं कम्प्लीट करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, पण सध्या फक्त आपण स्ट्रक्चरवर फोकस करूया। पॉईंट ऑफ व्ह्यू आपला मेडिसिनल केमिस्ट्रीवर जास्त फोकस करून आहे। तर बघूया यानंतर आपण, माझ्या ज्या नोट्स लिहिलेल्या रायटिंग नोट्स बनवल्या आहे मी तुमच्यासाठी, त्यावर आपण जाऊया। ओके, मिळालेलं आहे आपल्याला। तर अशा या तुमच्यासाठी मी क्लासिफिकेशनच्या नोट्स बनवलेल्या आहे अँटी एंजाइनल ड्रगचे। ओके, तर यामध्ये आपण बघूया सर्वात आधी ओके, तर हियर इज अ फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन अँड केमिकल क्लासिफिकेशन। फार्माकोलॉजीमध्ये क्लासिफिकेशन कसं दिलेलं आहे अँटी एंजाइनल ड्रग्सचं, की सगळ्यात पहिला क्लास नायट्रेट्स, फर्स्ट इज नायट्रेट, सेकंड इज बीटा ब्लॉकर, थर्ड
कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, फोर्थ पोटॅशियम चॅनल ओपनर, पोटॅशियम चॅनलला हे ओपन करतात आणि कॅल्शियम चॅनलला हे ब्लॉक करतात. सपोज दिस इज कॅल्शियम चॅनल, तर ह्या ही जर सेल मेम्ब्रेन आहे आणि हा इथे जर हा लागलेला आहे कॅल्शियम चॅनल, तर या कॅल्शियम चॅनलची कॅल्शियमची एंट्री जी आहे ही रिस्ट्रिक्ट करायचं हा काम ब्लॉकर्स करत असतात, आणि ओपनर्स हे ओपन करायचं आणि त्याचे मुवमेंट करायचं काम करत असतात. तर हे तुम्हाला एकदा लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर हे जे क्लासिफिकेशन आहे ते मी KD त्रिपाठी, जे फार्मेकोलॉजीचं एकदम स्टँडर्ड बुक मानलं जातं, ते त्यामधून मी घेतलेलं आहे. पेज नंबर 585 हे दिलेलं आहे KD त्रिपाठीमध्ये, पेज नंबर 585. तर तुम्हाला यामध्ये कोणते कोणते ड्रग्स आहे आणि जर फार्मेकोलॉजिकल क्लासिफिकेशन प्रिपेअर करायचं असेल तर प्लीज चेक करा KDTचं 585 पेज नंबर. ओके, देन आता आपण मेडिसिनल केमिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलणं सुरू करूया. आणि त्यामध्ये केमिकल क्लासिफिकेशनमध्ये मेनली तुमच्या आपल्या सिलॅबसनुसार सेमिस्टर 5 मेनली 3 क्लासेसमध्ये डिवाईड केलेले आहे सर्व ड्रग्सला. तर फर्स्ट इज अ वॅसोडायलेटर, जसं आपण सिलॅबसमध्ये बघितलंच आहे वॅसोडायलेटर. सेकंड इज कॅल्शियम चॅनल ब्लॉकर अँड थर्ड इज अ डायुरेटिक्स. तर वॅसोडायलेटर्स आपण आजच्या यावाल्या सेशनमध्ये फक्त वॅसोडायलेटर्सला आपण वॅसोडायलेटर्सच्या स्ट्रक्चर्सबद्दल शिकूया. आणि मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये शिकवू इच्छितो की कोणत्याही स्ट्रक्चरला बघायचं कसं. तर स्टे ट्यून विथ मी. तर वॅसोडायलेटर्समध्ये पहिले कोणते कोणते ड्रग्स आहे हे बघून घेऊ. अमाइल नायट्रेट, त्यानंतर नायट्रोग्लिसरीन, थर्ड इज पेंटा, ॲरिल, ट्रायाटॉल. कसं रीड करायचं? नेहमी जे पण आता असे ड्रग्स तुम्हाला दिसतील जे थोडं रीड करण्यात हार्ड जातात, तर त्याला तुम्हाला तो वर्ड चांगल्याने डिवाईड करायचा असतो. तर इथे याचं डिवायडेशन कसं होईल? पहिले फर्स्ट इज अ पेंटा, देन एरिथ्राटॉल. तर पेंटा एरिल थ्रिटॉल. असं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल स्टार्टिंगला, जसं मी आता रीड करतो आहे तसं तुम्हाला होईल. एकदम तुम्ही थोडं कॉन्फिडन्स नाही येईल आणि एकदम जे प्रोनाऊन्सिएशन आहे, जसं आम्ही आता डायरेक्ट करतो की पेंटा एरिल थ्रायाटॉल, तर असं तुम्हाला लगेच प्रॅक्टिस केल्याने, 3-4 वेळेस म्हटल्याने पेंटा एरिल थ्रिटॉल असं तुम्ही डायरेक्ट बोलू शकाल. त्यानंतर आयसोसॉर्बाइट डायनायट्रेट, देन डाय पायरिडा मोल. असं तुम्हाला डिवाईड करून त्यावाल्या कंपाऊंड्सचे नाव किंवा त्यावाल्या ड्रग्सचे नाव लर्न करायचे आहे. ओके, आणि याच्यासाठी होऊ शकली तर आपण आपल्या ट्रिक्स वगैरे डेव्हलप करूया की ज्याच्यामुळं तुम्ही लॉंग टर्मपर्यंत याला आठवण ठेवू शकाल. पण आपण एवढं ट्रिक्सपेक्षा मला जास्त तर फोकस असतं की तुम्हाला नेमकी जी गोष्ट आहे, कन्सेप्ट आहे, हे समजलं पाहिजे. ट्रिक्स कशासाठी असते की तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला आठवण ठेवायचं आहे आणि लगेच पेपरनंतर मग असं की आवश्यकता नाही आहे. सपोज तुम्हाला कन्सेप्ट जर चांगल्याने माहीत आहे ना, तर मग तुम्हाला याची आवश्यकता राहत नाही. की जसं सपोज आपण असं म्हणू शकतो की एखादी गोष्ट चांगल्याने माहीत आहे. सपोज एखादा आयफोनचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, यूथमध्ये आयफोन इज मोस्ट पॉप्युलर, है ना, हर कोणाला वाटते की आपल्याजवळे आयफोन असलं पाहिजे. तर आयफोनचं जसं लॉन्च होतं, आपल्याला माहीत पडते की यार आयफोन 14 लॉन्च झाला, आयफोन 14 प्रो लॉन्च झाला, तर आपल्याला लगेच माहीत असते की त्याचे आस्पेक्ट रेशो काय आहे, रेझॉल्युशन काय आहे, कोणती बायोनिक चिप यूज केलेली आहे त्यामध्ये, त्यानंतर स्क्रीन साईज काय आहे, किती काय लागलेलं आहे, किंवा अँड्रॉईड्समध्ये कोणते प्रोसेसर लागले आहे, तर आपल्याला डायरेक्ट माहीत असते, पाठ होऊन जाते लगेच. का बरं?
बिकॉज आपला इंटरेस्ट आहे त्यामध्ये, ठीक आहे. कोणाला एखादी क्रिकेट मॅच बघितल्यावर एकाच दिवसात त्याला पूर्ण पाठ होऊन जाते की विराट कोहलीने एवढे रन काढलेले आहे, वीरेंद्र सेहवागनी एवढे रन काढले, मग भुवनेश्वर कुमारनी एवढे विकेट्स घेतले, एवढे रन देऊन खर्च करून एवढे विकेट्स काढले. तर ते काही ट्रिक्स नाही लावत आपण त्यामध्ये. ट्रिक्स कधी येते, जेव्हा आपल्या इंटरेस्टचा पॉईंट नसतो तेव्हा आपण ट्रिक्स लावून त्याला लर्न करायचा प्रयत्न करतो. तर माझा उद्देश हे सर्व बोलायचं हे आहे की तुम्ही इंटरेस्ट डेव्हलप करा सगळ्यात पहिले. तर इंटरेस्ट डेव्हलप कसा होतो की ती गोष्ट जर तुम्हाला येत असली त्यानंतर तुम्हाला ॲप्रिशिएशन मिळत राहिलं की यार खरंच तुम्ही चांगलं करताय, आणि असं जेव्हा तुमचं रुटीनमध्ये येईल, तुम्ही डेली प्रॅक्टिस कराल, तर एकदम इझी होऊन जाईल तुमच्यासाठी हे सर्व गोष्टी. तर आता मी तुमचा जास्त वेळ न घेता डायरेक्ट आपण स्ट्रक्चरवर स्विच करूया. त्यानंतर फर्स्ट स्ट्रक्चर, दॅट इज नायट्रोग्लिसरीन. आता या नायट्रोग्लिसरीनमध्ये तुम्हाला लक्षात येत असेल ग्लिसरीनचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, आणि ग्लिसरीनमध्ये नायट्रेशन होऊन येथे नायट्रो ग्रुप ॲड झालेले आहे, आणि असा हा नायट्रोग्लिसरीनचं फॉर्मेशन झालं आहे. तर नायट्रोग्लिसरीनमध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय दिसतं या स्ट्रक्चरमध्ये, तीन कार्बन आयटम्स आहे, तीन NO2 ग्रुप्स दिलेले आहे, आणि O NO2 O NO2 O NO2. तर जर पाठ करायचं झालं तर कसं लिहाल तुम्ही, तीन कार्बन लिहून घ्यायचे साईड बाय साईड आणि सगळ्यांना O NO2 लावून द्यायचं. तर असं एकदम इझी स्ट्रक्चर इज इझी स्ट्रक्चर आहे नायट्रोग्लिसरीनचं. त्यानंतर सेकंड जर बघतोय मी तर अमाईल नायट्रेटचं स्ट्रक्चर दिसत आहे मला. अमाईल नायट्रेटचं स्ट्रक्चर, अमाईल नायट्रेटलाच म्हणतो आपण आयसोपेंटिल नायट्रेट. आयसोपेंटिल म्हणजे आयसो म्हणजे नेहमी तुम्हाला मला वाटते नॉमनक्लेचर चांगल्याने माहीत असेल. आता तुम्ही थर्ड इयरचे स्टुडंट आहे तर आय होप तुम्हाला जर नॉमनक्लेचर माहीत असेल, आणि सपोज कोणाला नॉमनक्लेचरमध्ये काही पण अडचण असेल तर ते प्लीज कमेंटमध्ये लिहा आपल्या, तर मी त्यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवून तुम्हाला ती सिरीज कम्प्लीट करून देईल नॉमनक्लेचरवर. ओके, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं आर मराठीमध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल, ॲक्च्युली हिंदीमध्ये यूट्यूबवर भरपूर अवेलेबल आहे, जर तुम्हाला मराठीमधून नॉमनक्लेचर जर शिकायचं असेल तर प्लीज कमेंट करा, मी डेफिनेटली त्याला इन्वॉल्व करेल आपल्या पुढच्या सिरीजमध्ये. तर आयसोचा अर्थ होते लास्ट बट वन वर मिथिल ग्रुप. म्हणजे यावाल्या चेनमध्ये तुम्ही बघा 1 2 3 4, तर आणि हा पाचवा कार्बन लागलेला आहे. तर लास्ट कार्बन कोणता आहे, हा सपोज लास्ट कार्बन आहे चेनचं. तर लास्ट बट वन म्हणतो ना आपण, लास्ट बट वन लास्ट आहे आणि त्याच्या अगोदरला अशा ग्रुपवर जर मिथिल ग्रुप लागलेला असेल तर अशा कंपाऊंड्सला आपण आयसो म्हणतो. इट्स आयसो इज इन्वॉल्व इन कॉमन नेम सिस्टीम. कोणत्या, कॉमन नेमिंग जेव्हा देतो आपण, कॉमन नेममध्ये आयसो वापरलं जातं. आणि पेंटिल काय दाखवून राहिलं आपल्याला की पाच कार्बन ॲटम्स आहे त्यामध्ये, दिसतंय आपल्याला 1 2 3 4 5, आणि पाच कार्बन आणि नायट्रेट ग्रुप लागलेला आहे फर्स्ट पोझिशनला. त्यानंतर पुढचं स्ट्रक्चर जर बघतोय मी तर तोच आपलं जे तुम्हाला रीड करण्यात थोडं हार्ड जात आहे, एरिथ्रिटिल टेट्रानायट्राइट. टेट्रा म्हणजे चार, नेहमी आठवण ठेवा, टेट्रा मीन्स चार. तर चार कार्बन ॲटम आणि त्यावर NO2 ग्रुप. आता बघूया महत्त्वाचं स्ट्रक्चर आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट. तर आयसोसॉर्बाइड डायनायट्रेटमध्ये तुम्हाला काय दिसते सगळ्यात पहिले स्ट्रक्चर बघितल्यावर. आता मी जर बघतोय तर मला दिसतंय दोन पाच कार्बनवाल्या रिंग्स आहे, सॉरी पाच म्हणजे दोन रिंग आहे ज्यामध्ये दोन ऑक्सिजन दिसतात आहे. तर अशावाल्या रिंगला काय म्हणतात तुम्हाला माहीत आहे का, 5 कार्बन सॅच्युरेटेड रिंग विथ वन ऑक्सिजन. जर यामध्ये जर दोन हे लावले बॉन्ड्स तर हे झालं फ्युरेनचं स्ट्रक्चर. हे कायचं स्ट्रक्चर झालं, फ्युरेन
फोर कार्बन वन नायट्रोजन फ्युरेनचं स्ट्रक्चर आहे. आणि फ्युरेनच्या जागेवर जर तुम्ही फ्युरेनमधून, आता फ्युरेन इज द अनसॅच्युरेटेड कंपाऊंड, आता तुम्हाला अनसॅच्युरेटेड सॅच्युरेटेड वगैरे आय होप तुम्हाला माहीत असेल, आणि जर नसेल तर प्लीज स्वतःचे कन्सेप्ट क्लिअर करा आणि मला कमेंट केली तरी चालेल. आणि जर आपली अकॅडमी आहे, अकॅडमीला जॉईन केलं तर मी इझिली तुमचे बेसिक्स क्लिअर करू शकतो. आणि कॉल करा त्या नंबरवर 9665888805 तर तुम्हाला जे काही डिफिकल्टी आहे, डाऊट्स आहे, तर ते सर तुम्हाला क्लिअर करून देतील. ओके, तर हे सॅच्युरेटेड स्ट्रक्चर आहे. सॅच्युरेटेड स्ट्रक्चर म्हणजे फक्त सिंगल बॉन्ड असणार आहे, आणि अनसॅच्युरेटेडमध्ये डबल आणि ट्रिपल बॉन्डवाले. हे जे सॅच्युरेटेड स्ट्रक्चर आहे, सॅच्युरेटेड स्ट्रक्चरमध्ये ती चार कार्बन ॲटम आहे रिंगमध्ये आणि एक ऑक्सिजन आहे, तर अशावाल्या रिंग्सला म्हणतात टेट्राहायड्रोफ्युरेन. सॅच्युरेटेड फ्युरेन असे दोन रिंग लागलेले आहे, NO2 लागलेले आहे, याला म्हणतो आयसोसॉर्बाइट डायनायट्रेट. ओके, तर याला रब करून द्या. तुम्हाला फक्त नेहमी माहीत असलं पाहिजे की कोणत्या रिंगमध्ये, कोणत्या कंपाऊंडमध्ये कोणती रिंग दिलेली आहे. हे जीपॅट वगैरे किंवा ड्रग इन्स्पेक्टरचे पेपर जेव्हा होतात, फार्मसिस्टचे होतात, तेव्हा हे नेमके विचारले जातात. ओके, तर आजच्या लेक्चरमधला शेवटचा स्ट्रक्चर जर आपण बघतो आहे तर डायपायरिडॅमोल. जर तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन किंवा वाचण्यात जर डिफिकल्टी जात असेल तर एकच गोष्ट चार चार पाच पाचदा वाचा, तर तुम्हाला इझिली समजून जाईल. ओके, त्यानंतर आता हा दिसतं आहे थोडंसं मोठा स्ट्रक्चर, तर भियायची आवश्यकता अजिबात नाही आहे. पहिले तुम्ही त्याला हळूहळू, कसं असते आपण जेव्हा जेवण करत असतो तेव्हा ताट पूर्ण भरलेलं असते, तेव्हा आपण असं विचार करतो का यार काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे. तर सेम या केसमध्ये तसंच आहे. आपण कसं पहिले पोळी भाजी खाऊन घेतो, मग शेवटी भात खातो, किंवा पहिले भात खातं कोणी शेवटी भात खातं, असं जे काही मॅनेज करत असेल, स्वीट शेवटीसाठी ठेवेल, मस्त ताक आहे किंवा हे आहे आपल्याजवळ दही वगैरे आहे तर शेवटीसाठी ठेवतात मस्त बढिया लस्सी वगैरे, तर अशा टाईपमध्येच आपण याला स्ट्रक्चरला सुद्धा डिवाईड केलं पाहिजे चांगल्याने न भिता. तर आपण जेव्हा बघतो आहे या स्ट्रक्चरमध्ये, तर एक तर सगळ्यात पहिले मला सेंट्रल रिंग कोणती आहे हे सांगा. तुम्ही कमेंट करून सांगा की इथे सेंट्रल रिंग कोणती आहे. आता तुम्ही 5व्या सेममध्ये आहे, आय होप तुम्हाला सेंट्रल रिंग समजली असेल कोणती असेल त्या. आणि सेंट्रल रिंगचं नाव तुम्हाला मला सांगायचं आहे. त्यानंतर फॉर अंडरस्टँडिंग मी याला नाव दिलं आहे सॅच्युरेटेड पायरिडिन, बिकॉज 6 मेंबर्ड विथ 1 नायट्रोजन, दॅट इज पायरिडिनचं स्ट्रक्चर असते. बट पायरिडिन इज अ अनसॅच्युरेटेड कंपाऊंड, आणि अनसॅच्युरेटेड कंपाऊंडचं इथे सॅच्युरेटेड फॉर्म यूज केलेलं आहे. तर ही जी रिंग दिसत आहे, आपण जे बोलत आहे आतापर्यंत ते यावाल्या रिंगबद्दल बोलतो आहे, यावाल्या रिंगबद्दल बोलतो आहे पायरिडिन, आणि ही आहे सॅच्युरेटेड फॉर्म ऑफ पायरिडिन. त्यानंतर जिथे जिथे तुम्हाला कोपरे दिसत आहे तर हे CH2 आहे, CH2 म्हणजे इथे पण CH2 दिलेलं आहे, इथे पण CH2 दिलेलं आहे, इथे आणि इथे काय दिलेलं आहे CH2, म्हणजे काय झालं हे CH2 सिंगल बॉन्ड OH. काय म्हणतो आपण याला, इथिल अल्कोहोलमधलं एक जर हे आपण हायड्रोजन हटवला तर हे काय झालं, इथिल अल्कोहोल झाला ना हा. तर इथिल अल्कोहोल लागलेले आहे इथे, एक कंपाऊंड इथे इथिल अल्कोहोल लागला आहे, एक इथे लागलेला आहे, एक इथे आहे, त्यानंतर एक इथे आहे, चार इथिल अल्कोहोलचे मॉलिक्युल लागलेले आहे. त्यानंतर दोन पायरिडिन सॅच्युरेटेड पायरिडिन रिंग लागलेले आहे, आणि बाकी जे उरलं मधात हे झालं सेंट्रल स्ट्रक्चर. तर सांगा मला सेंट्रल स्ट्रक्चरचं नाव.
जर तुम्हाला आता हे जर यामध्ये काही डिफिकल्टी गेले असेल तर प्लीज सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड रिंग्सबद्दल जाणून घ्या, आणि नसेल तर मला प्लीज कमेंट करून कळवा तुम्हाला समजत आहे की नाही समजत आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ हेट्रोसायक्लिक कंपाऊंड हे तुम्हाला बेसिक म्हणून राहील, याला तुम्हाला चांगल्याने प्रिपेअर करून ठेवायचं आहे. तर ज्याला हेट्रोसायक्लिक कंपाऊंडचं चांगलं नॉलेज असते त्याचा मेडिसिनल केमिस्ट्री आपोआप स्ट्रॉंग होऊन जातं, तर यावर तुम्हाला थोडं लक्ष द्यायचं आहे. तर हा होता आजचा टोटली पूर्ण व्हिडिओ, हा होता आजचा पूर्ण व्हिडिओ. आपल्या अकॅडमीला जॉईन करा जर तुम्हाला वाटते की यूट्यूबवर आपल्याला खूप जास्त लेक्चर्स मिळत आहे आणि आपल्याला 1-to-1 सेशन पाहिजे आहे, आपल्याला बोलायचं आहे सरांसोबत वगैरे. सर नाही म्हणत मी, तेच जे आहे भैया किंवा दादा म्हणू शकता तुम्ही. आणि अशा करून जुळा आपल्या फार्माकॉप अकॅडमीला आणि यूट्यूब चॅनल प्रज्वल दुरकरला जुळा. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. सो सी यू इन नेक्स्ट लेक्चर. बाय बाय.